सातारकरांना आज पुन्हा एकदा एक दाएक पिक्चर पाहायला मिळाला खर तर हा पिक्चर तसा नवीन नाहीये दर चार ते पाच वर्षांनी राड्याचे असे पिक्चर होतच असतात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन भूमिपूजन कार्यक्रमात आज शिवेंद्रे विरुद्ध उदयनराजे असा हा सामना रंगला ही प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे असं सांगत उदयनराजेंनी तिथला उभारलेला कंटेनर पोकल्याने तोडला साहित्य फेकलं दोन्ही गटात शाब्दिक हाणामारी जोरदार झाली इतकं होऊन सुद्धा शिवेंद्र मात्र उदयनराजेंच्या समोरच त्या जागेवरती कुदळ हाणली आणि भूमिपूजन करून ते निघून गेले एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना खुंडस देणारे उदयनराजे आणि शिवेंद्र राजे कधीतरी एकत्र येतील ही अशा नेहमीप्रमाणे आताही धुळीला मिळाली दोघे एकाच पक्षात असले मग ते राष्ट्रवादीत असो किंवा भाजप दोघांमधलं वैर काही संपत नाही पण या वादाची नेमकी सुरुवात झाली कशी मनोमिलन होऊन सुद्धा या दोघांचं कुठे बी नसलं आणि या दोघांमध्ये नेमका विस्तव का जात नाही या संपूर्ण वादाचा आणि त्याच्या इतिहासाचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला या वादाचा इतिहास थोडक्यात सांगते काँग्रेसमध्ये असलेले अभयसिंह राजे भोसले हे सहकार आणि बँकांच्या माध्यमातून साताऱ्याच्या राजकारणावर आपली पकड घट्ट बसवत होते एकदा जनता पक्षाकडून चार वेळा काँग्रेसकडून आणि एकदा राष्ट्रवादीकडून ते या विधानसभेचे आमदार राहिले मालमत्तेच्या कारणातनं उदयनराजेंच्या आई राजमाता कल्पना राजे आणि राजे यांच्या जोरदार वाद झाले या राजकीय महत्वाकांक्षेतनं कल्पना राजेंनी शिवसेनेमार्फत राजे यांना विधानसभेत आव्हान दिलं पण त्यांचा काही निभाव लागला नाही सातारच्या राजकारणात आता राजे आणि त्यांच्यानंतर शिवेंद्रराजे असतील हे पक्क होत होतं आणि याच दरम्यान उदयनराजेंनी सुद्धा आपली राजकीय स्पेस शोधायला सुरुवात केली त्यांचे काका अभयसिंहराजे हे काँग्रेसमध्ये होते म्हणून उदयनदा भाजपमध्ये प्रवेश एक के केला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि याच निवडणुकीत उदयनदाजेंनी काका अभयसिंहराजे यांच्या विरोधात स्वतःचं पॅनल उभा केलं स्वतः दोन वॉर्डामधून ते उभे राहिले मात्र उदयनराजे एका वॉर्डातून निवडून आले आणि एकामध्ये त्यांचा पराभव झाला इथनं त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली शहाण्णव मध्ये उदयनराजेंनी सातारा लोकसभेमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली तेव्हा घरातल्या उमेदवाराऐवजी अभयसिंहराजेंनी पक्षाच्या उमेदवाराला साथ दिली उदयनराजेंचा पराभव झाला यानंतर देशामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा अभयसिंहराजे हे लोकसभेवर गेले त्यामुळं रिक्त झालेल्या सातारा विधानसभेवर आता पोटनिवडणूक लागली त्यावेळी पहिल्यांदा थेटपणे उदयनराजे विरुद्ध शिवेंद्राजे असा सामना महाराष्ट्राने पाहिला या पहिल्याच सामन्यात उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना पराभूत करत बाजी मारली भाजपने याचं बक्षीस म्हणून त्यांना महसूल राज्यमंत्री केलं पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा देशात निवडणुका लागल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत राजे साताऱ्यात परतले ला सातारा विधानसभेत थेट राजे विरुद्ध भाजपचे उदयनराजे असा सामना झाला या दरम्यान मात्र मतदानाच्या आदल्या रात्री राजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला त्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून विरोधात फिर्याद घेण्यात आली ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि उदयनराजेंना अटक झाली तब्बल बावीस महिने ते तुरुंगात होते यानंतर उदयनराजेंची यातनं निर्दोष मुक्तता देखील झाली त्या निवडणुकीत सिंहराजे निवडून आले सिंहराजेंनी आपलं राजकीय करिअर संपवलं असा आरोप उदयनराजेंनी केला त्यामुळे आजवर फक्त निवडणुकीपुरत्या वाटणाऱ्या या वादाने आता वेगळं आणि भयानक स्वरूप धारण करायला सुरुवात केली होती एकमेकांच्या समोरासमोर खुन्नस देऊन राडे करायला सुरुवात कधी कर झाली याबाबत सातारच्या काही पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार च्या दरम्यान उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पना राजे आणि शिवेंद्र अभयसिंहराजे हे पहिल्यांदा एकमेकांच्या समोर भिडले होते साताऱ्यात तेव्हा नवीन मंडई बांधली जात होती तेव्हा जुन्या मंडईमध्ये जे लोक बसत होते त्यांना हटवण्यात आलेलं कल्पना राजे यांचा नवीन मंडई सुरू करून द्यायला विरोध होता तिथं असणारे गाळे कोणाला द्यायचे जागेचं काय करायचं यावरून या दोघांमध्ये पहिल्यांदा समोरासमोर संघर्ष झालेला या सगळ्या घडामोडींमध्ये इकडे राजकारणात कमबॅक करायला सुरुवात केली ते जेल मधून सुटल्यानंतर दोन हजार एक ला नगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल एकोणचाळीस पैकी सदतीस जागा जिंकून त्यांनी जोरदार मुसंडी मारली आता पंचायत समितीपासून ते नगरपालिकेपर्यंत सगळ्या निवडणुकांचं राजकारण फिरायला लागलं ते उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्याच भोवती त्यानंतर आली ती दोन हजार चारची विधानसभा निवडणूक उदयनराजेंनी भाजपकडून तिकीट घेतलं आणि राष्ट्रवादीकडून मैदानात असलेल्या शिवेंद्राजेंना पुन्हा एकदा आव्हान दिलं यावेळी आता दुसऱ्यांदा हे दोघे थेटपणे एकमेकांच्या समोर आले पण या, या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंचा दहा हजार मतांनी पराभव केला आणि बाजी मारली आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी शिवेंद्रराजेंची राजकीय वाट चाल चालू होती पण एकोणीसशे एक्क्याण्णव पासून उदयनराजे मात्र कधी अपक्ष कधी भाजप आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले दोघेही वेगवेगळ्या पक्षात असल्याने हा राजकीय संघर्ष सुप्तपणे चालूच होता दोन हजार सहा मध्ये पुन्हा सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली आणि अवस्था त्रिशंकू झाली एकोणीस जागा उदयनराजेंच्या आघाडीला अठरा जागा शिवेंद्रराजेंच्या आघाडीला तर दोन जागा विरोधकांना मिळाल्या त्यावेळी या राजघराण्यातील ज्येष्ठ असलेल्या शिवाजीराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सगळं घराणं एक करायचं ठरवलं त्यांनी शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन घडवून आणलं आणि हेच पुढे जाऊन मनोमिलन पॅटर्न म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं मग या दोघांनी मिळून नगरपालिकेची सत्ता हस्तगत केली आता दोन हजार आठचं साल आलं या दरम्यान उदयनराजे काँग्रेसमध्ये गेले नंतर त्यांनी लोकसभा सातारची लढायचं ठरवलं पण दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात सातारची जागा राष्ट्रवादीकडे गेली त्यामुळे मग शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतलं आणि लोकसभेची उमेदवारी त्यांना देऊ केली या निवडणुकीत उदयनराजे जिंकले दोन हजार चौदा मध्ये देखील उदयनराजे राष्ट्रवादीकडनंच लढले आणि जिंकले देखील इथंपर्यंत सगळं ठीकठाक चाललं होतं म्हणजे सगळं व्यवस्थितच चाललं होतं असं नाही उदयनराजे आणि शिवेनराजेंमध्ये छोट्या छोट्या कुरबुरी चालायच्या पण दोन्ही भावांना आपल्या पक्षामध्ये एकत्र ठेवून शरद पवार सातारच्या राजकारणावर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकवत होते उदयनराजे लोकसभेवर आणि शिवेंद्राजे विधानसभेवर असा एकंदर राजकीय प्रवास हा सातारच्या राजकारणात चालू होता पण या दोघांमध्ये मोठी ठिणगी पडली ती दोन हजार सोळाच्या सातारा नगरपालिका निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभा एका पक्षातनं लढवत असले तरी नगरपालिकेत मात्र दोघांचं वेगळं पॅनल असायचं कारण अर्थात स्थानिक राजकारण हे वेगळं असतं दोन हजार सोळाच्या नगरपालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने पालिकेची निर्विवाद सत्ता काबीज केली राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्र यांच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांना चुक्क पराभवाला सामोरं जावं लागलं नगरपालिकेत पत्नीचा पराभव झाल्याने शिवेंद्रराजेंसाठी हा मोठा धक्का मानला जात होता आणि तिथनच खरा संघर्ष चालू झाला त्याला पुढचं कारण मिळालं ते टोल नाक्याचं तुम्हाला आठवत असेल तर आनेवाडी टोल नाक्याचं व्यवस्थापन हे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांच्याकडे होतं टोल नाका त्यांच्या मार्फत चालवला जायचा पण एक ऑक्टोबर दोन हजार सतरा ला रिलायन्स कंपनीने हे व्यवस्थापन बदललं आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्याकडे ते व्यवस्थापन देण्यात आलं या गोष्टीवरन उदयनराजे प्रचंड संतापले राजे टोल नाक्यावरती जाऊन बसले त्यांनी ठिया मारला वाहने टोलच्या विना सोडण्यात आली साधारण दीड तास हा प्रकार केल्यानंतर ते साताऱ्यामध्ये परत आले पुन्हा समर्थकांसह टोल नाक्यावरती धडकले उदयनराजे समर्थकांनी टोल नाक्याचे अधिकारी कर्मचारी यांना धमकावलं दरम्यान तिथल्या रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टोल नाका व्यवस्थापन बदलण्याचा निर्णय हा स्थगित करत तो दिवाळीच्या नंतर होईल असं सांगितलं रिलायन्सच्या आश्वासनानंतर उदयनराजे आणि त्यांचे समर्थक साताऱ्यात परत आले आणि थेट आमदार शिवेंद्राजे यांच्या सुरूची या बंगल्यावरती ते धडकले तिथे शिवेंद्राजे समर्थक आणि उदयनराजे समर्थक यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाले यावेळी गोळीबाराचा तीन वेळा आवाज आला त्यामुळे दोन्हीकडचे समर्थक अधिकच बिथरले जोरदार राडा झाला हाणामारी झाली गाड्यांची तोडफोड झाली यामध्ये उदयनराजे समर्थकांच्या तीन गाड्या फोडण्यात आल्या नंतरच्या काळामध्ये या संदर्भात केसेस देखील झाल्या पण या सगळ्या प्रकरणातन उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांची निर्दोष सुटका झाली त्यानंतर आली ती दोन हजार एकोणीसची निवडणूक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजे पुन्हा खासदार झाले त्यानंतर मात्र विधानसभेच्या तोंडावरती भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधनं जोरदार इन्कमिंग चालू झालं भाजपला पश्चिम महाराष्ट्रात हातपाय पसरायचे होते त्यामुळे सातारा जिल्हा हा भाजपच्या टार्गेटवरच होता आणि यामध्येच शिवेंद्रराजे भोसले हे भाजपच्या गळाला लागले इकडे खासदार असलेले उदयनराजे मात्र शिवेंद्रराजेंच्या भाजपमध्ये जाण्याने इन्सिक्युर झाले सगळीकडे भाजपची लाट होती शिवेंद्र देखील भाजपात गेलेले राष्ट्रवादी रामराजेंचा उदयनराजे विरोध हा वाढतच होता त्यामुळे भाजपचा पर्याय सेफ वाटल्याने थेट खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भाजपमध्ये सामील झाले एकेकाळी राष्ट्रवादीत एकत्र असणारे बंधू आता भाजपमध्ये एकत्र आले शिवेंद्रराजे विधानसभेला भाजपकडनं निवडून आले पण शरद पवारांच्या पावसातल्या सभेने उदयनराजेंचा मात्र गेम केला त्यांचा लोकसभेवरती दारुण पराभव झाला पराभवानंतर देखील भाजपने उदयनराजेंचं पुनर्वसन केलं भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतलं आता भाजपमध्ये तरी दोन्ही बंधू एकत्र एकमुखाने राहतील असं सगळ्यांना वाटलं पण तसं काही घडलंच नाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने त्यांचा वाद पुन्हा उफाळून आला सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात शिवेंद्रराजेंनी बाजार समितीची नवीन इमारत बांधण्याचं आश्वासन दिलेलं बाजार समितीच्या निकालात दाजे विरुद्ध शिवेंद्रराजे असा थेट सामना झाला नव्हता पण शिवेंद्रराजेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जे पॅनल होतं त्या पॅनलला उदयनराजेंनी पाठिंबा दिलेला मात्र या निवडणुकीत शिवेंद्रराजेंच्या पॅनलने तब्बल पस्तीस वर्षांनी निवडणूक होऊन सुद्धा उदयनराजेंच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या पॅनलला धूळ चारली आणि सगळ्या अठरा जागा जिंकल्या आता निवडणूक जिंकल्यानंतर आश्वासन दिल्याप्रमाणे शिवेंद्रराजे हे नवीन बाजार समितीच्या इमारतीचं भूमिपूजन करणार होते पण शिवेंद्र येण्याआधीच उदयनराजे घटनास्थळी पोहोचले त्यांचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी शिवेंद्रराजेंनी उभा केलेले शेड पोकल्याने उखडून टाकलं तिथं असलेलं साहित्य फेकलं दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी चालू झाली त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारला आणि त्यांच्या समोरच या जागेवर भूमिपूजन केलं कुदळ मारली पण या दोघांमध्ये आज ज्या सोळा पॉईंट पाच एकर परिसरात सोळा पॉईंट पाच एकर जागा आहे ही जागा मुळत भोसले यांच्या मालकीची आहे मात्र छत्रपतींच्या काळातली ही जागा असल्यानं या जागेची मालकी उदयनदाजे भोसले आणि काही कुळांकडे सुद्धा होती काही वर्षांपूर्वी ही जागा कुळांनी विकण्याचा निर्णय घेतला आणि ती मार्केट कमिटीला विकण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून कमिटी मार्केट कमिटी ही अभयसिंहराजे भोसले आणि त्यांच्यानंतर भोसले यांच्या ताब्यात असल्यानं ती जागा देखील आमचीच म्हणजे मार्केट कमिटीचीच आहे असा त्यांचा दावा होता त्यानंतर पुढे उदयनराजे आणि काही कुळांनी या जागेवरती आपला हक्क आहे हे सांगत प्रकरण कोर्टात नेलं कोर्टाने ही जागा मार्केट कमिटीचीच आहे असा निकाल दिला त्यामुळे साहजिकच निर्णय हा उदयनराजेंच्या विरोधात आणि शिवेंद्रराजेंच्या बाजूने लागला त्याच जागेवर होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आज जोरदार राडा झाल्याचं चा पाहायला मिळालं त्यामुळे थोडक्यात काय तर कितीही मनोमिलनाचे प्रयत्न झाले मनधरणी झाली तरी एकोणीसशे एकोणनव्वद पासून सुरू असलेला शिवेनराजे विरुद्ध उदयनराजे हा संघर्ष थांबायचं काही नाव घेत नाहीये तुम्हाला काय वाटतं हा राडा नक्की कुठपर्यंत जाईल आणि त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला भोगावा लागेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका